मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद नाशिक, मी प्राध्यापिका के एस चोपडे, अर्थशास्त्र विभाग। आज टीवाई बीकॉम या वर्गातील भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास या विषयातील प्रकरण नंबर 2 मधील शेती विकासाच्या मार्गातील अडचणी हा पॉइंट बघणार आहोत की शेतीचा विकास होत असला तरी तिच्या मार्गामध्ये किंवा त्या विकासाच्या मार्गात कोणकोणत्या अडचणी प्रामुख्याने येत असतात, की त्यातलं पहिलं कारण आहे जमीनधारणेचे लहान क्षेत्र, स्मॉल साईज ऑफ द लँड होल्डिंग, की भारतीय शेतीची जी काही उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असण्याची जी काही कारणं आहे ती कारणं शोधताना असं लक्षात आलं आहे की भारतीय शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीचे धारण क्षेत्र हे अतिशय लहान आहे। भारतीय शेतकऱ्याकडे सध्या असलेल्या शेतीच्या धारण क्षेत्राची किंवा त्याच्या असणाऱ्या क्षेत्राच्या असणाऱ्या नमुन्याची आणि भारतीय परिस्थितीनुसार त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या धारण क्षेत्र या दोन्हीही बाबींचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे। आणि त्याकरता सर्वप्रथम कौटुंबिक धारण क्षेत्राचा अभ्यास करणं मात्र गरजेचं आहे, की कौटुंबिक धारण क्षेत्र या संकल्पनेचा वापर जमीन सुधार या अभ्यास गटाने प्रथम केला, की 2 ते 2.5 शेतावर काम करणारी जी काही व्यक्ती आहे किंवा त्या व्यक्ती आहेत असं गृहीत धरून कुटुंबाचं जे काही उत्पन्न आहे ते प्रमाणशीर धरलं आहे, आणि कुटुंबातील प्रत्येक कमावत्या सदस्याचे सरासरी वार्षिक उत्पन्न हे 500 रुपये असं धरून शेतकरी कुटुंबाचं जे काही एकूण वार्षिक उत्पन्न आहे ते 1,200 रुपये म्हणजेच 1,200 रुपये इतकं ठरवलं गेलं। आणि त्यानंतर या अभ्यास गटाने ज्या जमिनीतून दरवर्षी किमान ₹1,200 इतकं उत्पन्न मिळेल अशा जमीन धारणेला कौटुंबिक धारण क्षेत्र असं म्हटलं। त्यानंतर वाजवी धारण क्षेत्र, की काही वेळा धारण क्षेत्राच्या वाजवी आकाराबद्दल बोललं जातं, आणि या ठिकाणी वाजवी या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब हे कौटुंबिक धारण क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढेल त्याला वाजवी धारण क्षेत्र असं समजलं जातं। आणि प्रचलित शेती तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जमीन ही किफायतशीरपणे कशी कसता येईल यावरूनच या धारण क्षेत्राचा काय केला जातो, अभ्यास केला जातो, किंवा ते ठरवलं जातं की ते धारण क्षेत्र कोणत्या पद्धतीचं आहे। तिसरं म्हणजे की पोषणक्षम धारण क्षेत्र, की पोषणक्षम धारण क्षेत्राच्या अनेक प्रकारे व्याख्या केल्या जातात, की खर्च वजा जाता शेतकऱ्याला जे काही उत्पन्न शिल्लक राहतं त्याला देखील पोषणक्षम धारण क्षेत्र असं म्हणतात, किंवा खर्च वजा जाता शेतकऱ्याला स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला बऱ्यापैकी जीवन जगता येईल इतकं उत्पन्न देणारी जी काही जमीन धारणा आहे ती जमीन धारणा म्हणजेच पोषणक्षम धारण क्षेत्र, अशी पोषणक्षम धारण क्षेत्राची व्याख्या केली जाते। मग डॉक्टर मॅन यांच्या मते की सरासरी आकाराच्या कुटुंबाला किमान आवश्यक जीवनमान मिळवून देणारं क्षेत्र म्हणजे पोषणक्षम धारण क्षेत्र होईल। की सन 1949 काँग्रेस शेतसुधार समितीच्या मते की एक बैल जोडी आणि सामान्य आकाराचे जे काही शेतकरी कुटुंब आहे यांना पुरेसं काम मिळवून देईल आणि शेतकऱ्याला समाधानकारक जीवनमान जगता येईल, किंवा कुटुंबाची सरासरी जो काही आकार आहे त्या आकाराप्रमाणे ते धारण क्षेत्र असणं म्हणजेच पोषणक्षम धारण क्षेत्र होय। त्यानंतर पोषणक्षम धारण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक, की पोषणक्षम धारण क्षेत्र हे सर्वत्र आणि सर्व काळ सारखेच असेल असं नाही। उदाहरणार्थ 20 एकर पाणीपुरवठ्याची सोय असलेली जमीन ही पोषणक्षम धारण क्षेत्र म्हणून समजली गेली, तर कोरडवाहू जमिनीसाठी पोषणक्षम धारण क्षेत्र 40 ते 50 एकर इतकं मोठं असू शकेल। म्हणून पोषणक्षम धारण क्षेत्र कोणत्या घटकांवर अवलंबून असते हे सर्वात महत्त्वाचं अभ्यासणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी काही महत्त्वाचे घटक आहे। त्यातला पहिला घटक आहे की जमिनीची सुपीकता, की जितकी जास्त सुपीक जमीन तितकी कमी आकाराची जमीन पोषणक्षम होणं
शक्य असतं, म्हणून सुपिकतेप्रमाणे पोषणक्षम धारणक्षेत्रामध्ये काय होतो, बदल होतो. दुसरं म्हणजे पाणी पुरवठा, की जसं पाणी हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे, मग तो मानवाच्या जगण्यासाठी देखील सर्वात महत्त्वाचा जो आवश्यक घटक समजला जातो तो देखील पाणी. की भूमिश्रम भांडवल आणि संयोजन ही उत्पादनाची महत्त्वाची घटक जरी असली किंवा उत्पादनासाठी आवश्यक असणारी घटक जरी असली तर त्यामध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक समजला जातो. की पाणी पुरवठ्याची कायमची सोय असल्यास जमिनीतून बारमाही पीक घेता येते किंवा घेता येतात, आणि अशा वेळी लहान आकाराची जमीन देखील पोषणक्षम होते. त्यानंतर मशागतीची पद्धत, की ट्रॅक्टर, मळणी यंत्र इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा वापर करून यांत्रिक शेती करता येते, पण यासाठी धारणक्षेत्र मोठं असणं आवश्यक आहे. मग धारणक्षेत्र लहान असल्यास शेतकऱ्याला पारंपरिक अवजारे वापरून शेती करावी लागते, तसेच सुधारित जी काही बी बियाणं आहे, खते आहे, यांच्या वापरामुळे जमिनीच्या धारणक्षेत्रामध्ये काय होतो, बदल होतो. त्यानंतर पिकांचं स्वरूप, की धारणक्षेत्राचा आकार पिकांच्या स्वरूपावर देखील अवलंबून असतो. की उदाहरणार्थ भाजीपाला पिकवला जात असेल, त्यानंतर 4-5 एकर जमीन ही देखील एक शेतकरी कुटुंबास पूर्ण रोजगार काय करू कर शकेल, प्राप्त करून देऊ शकेल, आणि ही जमीन पोषणक्षम क्षेत्र ठरू शकते. पण याउलट विचार केला तर कापसाच्या पिकाच्या बाबतीत विचार जर केला तर जास्त श्रमाची गरज नसल्यामुळे पोषणक्षम क्षेत्राचा आकार 40-50 एकर इतका मोठा होऊ शकतो. म्हणून पिकांचे स्वरूप कसं आहे यावर देखील पोषणक्षम, किंवा पिकांचं स्वरूप हे देखील पोषणक्षम धारणक्षेत्रावर सर्वात महत्त्वाचा परिणाम करणारा घटक ठरू शकतो. त्यानंतर भारतातील धारणक्षेत्र लहान असण्याची कारणे, की जसं पहिलं म्हणजे की वाढत्या लोकसंख्येचा दबाव, की भारतामध्ये दर 10 व्यक्तींपैकी 7 व्यक्ती ह्या ग्रामीण भागामध्ये राहतात, आणि जे काही वाढत्या लोकसंख्येचं प्रमाण आहे ते यावरून लक्षात येतं. आणि ते जर लक्षात घेतलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात येतं की भारतातील धारणक्षेत्र लहान असण्याचं कारण काय आहे. की ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा नागरी भागापेक्षा 4 पटींनी जास्त आहे. त्यामध्ये मागे अनेक कारणं देखील आहे, की रोजगाराची पुरेशी प्राप्ती न मिळाल्यामुळे, बेकारीमुळे, शिक्षित बेकारीसुद्धा असू शकते त्यामागे कारण, अशा अनेक कारणांमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर असणारी लोकसंख्या ही शेतीभागाकडे काय होऊ लागली आहे, वळू लागली आहे. मग वाढणारा प्रत्येक श्रमिक त्याचा उदरनिर्वाह हा शेतीतून चालवतो, आणि परिणामस्वरूप की प्रत्येक नव्या पिढीबरोबर धारणक्षेत्राचं लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन होत असतं. दुसरं म्हणजे की वारसाविषयक कायदा, की फक्त वाढत्या लोकसंख्येमुळे धारणक्षेत्र कमी होत जाते असं नाही, तर वारसाविषयक कायदासुद्धा त्यासाठी कारणीभूत आहे, किंवा त्या गोष्टीला तितक्याच प्रमाणात जबाबदार आहे. की हिंदू आणि मुस्लिम वारसा हक्काच्या कायद्यानुसार सर्व मुलामुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क मिळतो, हिस्सा मिळतो, वाटा मिळतो, आणि शेवटी मोठ्या धारणक्षेत्र असलेल्या जमिनीचे काही पिढ्यांनंतर लहान धारणक्षेत्रामध्ये काय होत जाते, रूपांतर होत जाते. त्यानंतर संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास, की संयुक्त कुटुंब पद्धती हे भारतीय समाजाचं सर्वात महत्त्वाचं असणारं वैशिष्ट्य आहे किंवा समजलं जातं, आणि शेती हा अशा संयुक्त कुटुंबाचा व्यवसाय आहे किंवा मानला जात होता, आणि संपूर्ण कुटुंब शेतीवर काय करत होते, राबत असत. यामुळे धारणक्षेत्र मोठंच राहत होते किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याला मोठ्याच आकारमानामध्ये दिसून येत होते. परंतु संस्कृतीच्या प्रभावामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊ लागला आहे, आणि अनेक कुटुंबे ही विभक्त झाल्यामुळे धारणक्षेत्र देखील काय झाली, विभागली गेली. त्यानंतर वाढता कर्जबाजारीपणा, की भारतीय शेतकरी जो काही आहे तो शेतकरी कर्जाच्या जाळ्यात दिवसेंदिवस अडकत जातो. काय होत जातो, वाढता कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हा कर्जाच्या जाळ्यात
हडकत जातो किंवा भारतीय शेतकरी हा त्याच्या कर्जबाजारीपणामुळेच प्रसिद्ध आहे असं म्हणायलाही हरकत नाही. की शेती हा अशा संयुक्त कुटुंब पद्धतीचा भाग जरी असला तरी शेती कसण्यासाठी मात्र भांडवलाची प्रचंड प्रमाणावर काय असते, आवश्यकता असते. आणि संस्थांमार्फत कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही भवितव्य आहे ते कायमच ग्रामीण सावकार आणि ग्रामीण खाजगी बँकांच्या मर्जीप्रमाणे चालत असते आणि यामध्ये शेतकऱ्याची काय होत असते, दिवसेंदिवस पिळवणूक होत जाते. शेवटी कर्ज हे परत करण्याच्या असमर्थतेमुळे तुकड्या तुकड्यांमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचे काय होत जाते, विभाजन होत जाते आणि विभाजन होऊन ती जमीन सावकाराच्या घरात जाते आणि याचाच परिणाम म्हणून जमिनीची धारण क्षमता जी काही आहे ती कमी होण्यास मदत होते. त्यानंतर ब्रिटिश कायदे आणि न्यायसंस्था. ही ब्रिटिशांनी भारतात केलेल्या कायद्यानुसार वेगवेगळ्या न्यायालयामध्ये खटला चालवण्याची विनंती करता येते आणि वेगवेगळ्या न्यायालयात खटला लढवण्यासाठी वकिलांवर देखील प्रचंड प्रमाणावर प्रत्येक शेतकऱ्याला काय करावा लागतो, खर्च करावा लागतो. आणि हा खर्च वाढत गेल्यामुळेच आपापसात जमिनीच्या वाटणीसाठी भांडणाऱ्या शेतकऱ्यांना न संपणाऱ्या कायदेशीर दुष्टचक्रात स्वतःला अडकवून घ्यावं लागतं किंवा ते अडकले जातात, ढकलले जातात आणि शेवटी हा खर्च भागवण्यासाठी जमीन ही तुकड्या तुकड्यांमध्ये गहाण टाकावी लागते. आणि अशाच प्रकारे ब्रिटिश कायदे आणि न्यायसंस्थेमुळे भारतीय शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिकच तुकडे पडत गेलेले आहे. त्यानंतर हस्तोद्योग आणि ग्रामोद्योगांचा झालेला ऱ्हास. की 19व्या शतकाच्या मध्यापासून आणि 20व्या शतकातील पहिली 3-4 दशके यांचा जर विचार केला तर यामध्ये भारतीय हस्तोद्योग आणि ग्रामोद्योग यांचा प्रचंड प्रमाणावर ऱ्हास झालेला आहे. आणि या ऱ्हासाला मोठ्या उद्योजकांकडून किंवा उद्योगांकडूनची जी काही स्पर्धा आहे, विदेशी मालाची मोठ्या प्रमाणात असणारी आवक असेल, ब्रिटिश सत्तेबरोबर असलेले वैर असतील, संघर्ष असतील, इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या कारणीभूत ठरलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून भारतीय अर्थव्यवस्था आणि औद्योगिक आणि ग्रामीण स्वरूपामध्ये ती बनलेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये शेती हा एकच व्यवसाय उरल्यामुळे शेती व्यवसायावरील जो काही भार आहे, बोजा आहे, वाढतच गेला. त्यानंतर छोट्या धारण क्षेत्राच्या असणाऱ्या समस्या. की त्यातली सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे कायम गरिबीचे दुष्टचक्र. की शेतकऱ्याकडे पोषणक्षम धारण क्षेत्र नसल्यामुळे शेतकरी कायमच दारिद्र्याच्या विळख्यामध्ये पडलेला असतो. शिवाय अशी धारणक्षेत्र पोषणक्षम नसल्यामुळे अधिक उत्पादन देखील घेता येत नाही. अधिक उत्पादन मिळाल्याने अधिक उत्पन्नही मिळत नाही आणि शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होणं शक्य होत नाही. आणि शेतीमध्ये सुधारणा घडवून आणणं हे अशक्य असल्यामुळे किंवा अशक्य बनत जात असल्यामुळे शेतकरी कुटुंब जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर काय होत जाते, कसेबसे जगत असते. आणि काही काळातच शेतजमिनीची उत्पादकता मोठ्या प्रमाणात कमी होते आणि अशा वेळेला यातून बाहेर मात्र कोणताही शेतकरी पडू शकत नाही. आणि जरी बाहेर पडला तरी त्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिकच काय असते, खालावलेली असते. त्यानंतर अकार्यक्षम उत्पादन पद्धती आणि कौशल्य यांचा कायमचा अभाव. की उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी, वाढ घडवून आणण्यासाठी उत्पादन पद्धतीत आणि तांत्रिकतेत बदल घडवून आणणं आवश्यक असतं. मग त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर जमिनीची कमतरता नसलेल्या काही आफ्रिकन देशांमध्ये गरीब शेतकरी वेगवेगळ्या शेतजमिनीत उत्पादन घेतात किंवा काही देशामध्ये शेतकरी एका विशिष्ट क्रमाक्रमाने उत्पादनामध्ये बदल करतात. आणि अशी पद्धत फारशी कार्यक्षम किंवा अधिक उत्पादन देणारी ठरत नाही. परंतु साधनांच्या उपलब्धतेच्या अभावामुळे शेतकरी या पद्धतींना सोडून राहू शकत नाही. शिवाय छोटे शेतकरी जमीन कसण्यासाठी यांत्रिक अवजारांऐवजी बैलाचा वापर करतात. कारण की यांत्रिक अवजार खरेदी करणंही तितकं शक्य नसतं, त्यामुळे यांत्रिक अवजारांऐवजी त्यांना बैलांचा वापर करणंच परिहार्य असतं आणि त्यांच्या दृष्टीने असं करणं योग्यच असतं.
कारण अगदी हलाखीच्या परिस्थितीत स्वतःला जिवंत राहण्यासाठी जरूर किंवा गरज पडल्यास शेतकरी त्याची जनावरे देखील विकतात नको त्या ठिकाणी. आणि याच तत्वाला अनुसरून शेतकरी रासायनिक खतांचा वापर करत नाहीत आणि नवनवीन पिकांच्या लागवडीसाठी कुठलाही पारंपरिक प्रयोग न सोडता नवीन प्रयोग करत नाही. त्यानंतर यांत्रिकीकरणावर येणाऱ्या मर्यादा, की छोट्या आकाराच्या शेतीवर यांत्रिकीकरण हे परवडत नाही तर उपयोगात आणणं देखील त्यांना शक्य होत नाही. फक्त यांत्रिकीकरणाचा वापर करणं एवढंच नाही तर तो उपयोग त्याचा उपयोग करणं हे देखील त्याला परवडत नाही. आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रदेशामध्ये किंवा इतर भागांमध्ये जर विचार केला तर काही भागांमध्ये शेतीचा आकार इतका लहान आहे की बैलांचा वापर करून नांगरणी करणं देखील शक्य नसल्यामुळे किंवा नांगर वळवण्यासाठी बैलाला शेजारच्या शेतात जावं लागतं अशी परिस्थिती देखील आहे. म्हणून यांत्रिकीकरणावर देखील मर्यादा येतात. त्यानंतर नुकसानकारक आणि खर्चिक शेती, की छोट्या छोट्या शेत तुकड्यांची असलेली शेतजमीन शेतकऱ्याला अनेक मार्गांनी काय असते नुकसानकारक आणि खर्चिक असते किंवा खर्चाची असते. आणि अशी जमीन अनेक तुकड्यांमध्ये विभागलेली असते. उदाहरणार्थ भारतामध्ये एका शेतकऱ्याकडे असलेली एकूण 3 एकर जमीन छोट्याशा तुकड्यामध्ये देखील विभागलेली असते. उदाहरणार्थ की एका शेतकऱ्याकडे असलेला एकूण 3 एकर जमिनीचा छोटा तुकडा आणि त्या तुकड्यामध्ये 4 दिवसांना विखुरलेली ती जमीन. आणि मूळची 3 एकर जमीन हे छोटं धारणक्षेत्र आहे आणि त्यात अजून विभाजन करायचं झालं तर विचार करा की त्या जमिनीचा आकार किती छोटा होऊ शकतो. म्हणून नुकसानकारक आणि खर्चिक शेती हे देखील छोट्या धारणक्षेत्राचं सर्वात महत्त्वाचं असणारी छोट्या धारणक्षेत्राची असणारी सर्वात महत्त्वाची समस्या आहे. त्यानंतर गुलामगिरी, शोषण आणि हाल, की भारतातील अनेक प्रदेशांमध्ये आणि लॅटिन अमेरिकेमध्ये जहागीरदारी पद्धतीची जी काही समाज रचना आहे ती अस्तित्वात आहे आणि या समाज रचनेचं मूळ जमिनीच्या असमान वितरणावर आहे. की आपल्याकडे जास्त धारणक्षेत्र असलेल्या जमिनीची संख्या कमी आहे तर कमी धारणक्षेत्र असलेल्या आणि पोषणक्षम नसलेल्या जमिनीची किंवा जमिनीच्या तुकड्यांची जी काही संख्या आहे ती जास्त आहे. आणि अशा प्रकारे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये छोटे उत्पादक शेतकरी आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या उपकारावर ते काय करत असतात, जगत असतात. आणि अशा मोठ्या शेतकऱ्यांकडे किंवा जमीनदारांकडे सर्व राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पॉवर असते किंवा ताकद असते. आणि अशा छोट्या आकारमान असणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा छोट्या आकारमानाची जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना, धारणक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना मग गुलामगिरी, शोषण आणि हलाखीमध्ये आपलं जीवन काय करावं लागतं, जगावं लागतं. म्हणूनच गुलामगिरी, शोषण आणि हाल ही देखील छोट्या धारणक्षेत्राची सर्वात महत्त्वाची समस्या आहे. थँक्यू.